तर मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय माहीत नव्हता असं श्रीकांत शिंदे म्हणाले. सुरतला गेल्याचं न्यूजमध्ये पाहिल्यावर कळालं असं देखील श्रीकांत शिंदे म्हणाले. कोणताही प्लॅन न करता सीएमने हा निर्णय घेतला. वडिलांनी घेतलेला निर्णय शेवटपर्यंत मी पुढे नेला असं श्रीकांत शिंदे म्हणतात. तेव्हा खरंच मलाही माहिती नव्हतं की साहेब जे आहेत ते आता राज्य म्हणजे विधानभवनातून जे आहेत ते त्या ठिकाणी सुरतला गेले. तिथून पुढे जेव्हा न्यूजमध्ये पाहिलं तेव्हा त्या ठिकाणी कळलं की असा असे घटनाक्रम जे आहे ते त्या ठिकाणी झालेली आहे. गोष्टी ज्या आहेत ते प्लॅन वगैरे करून साहेब त्या ठिकाणी गेले नव्हते. त्या ठिकाणी जे आहेत ते त्या गोष्टी घडल्या, त्यांच्याबरोबर ज्या घडत होत्या त्याच्यामुळे जे आहे ते साहेबांनी तो निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी घेतला. आणि तो निर्णय जो आहे जो घेतला त्याला शेवटापर्यंत घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलं.